ब्रेकनंतर आपलं स्वागत. आज दत्त जयंती आहे आणि यामुळे आज दत्त मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आणि जन्मोत्सवात सामील होण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येते. भगवान दत्तांना गुरुस्वरूप मानून दत्त जन्मोत्सव भक्तिभावानं साजरा केला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अलकापूर येथे श्री दत्त मंदिराला 1200 वर्षांपासूनचा इतिहास आहे. निसर्गरम्य ठिकाण आणि टेकडीत वसलेलं एकमुखी दत्तगुरु पठार या भागातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पारायण, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक सोहळ्यांचं 8 दिवस इथं आयोजन करण्यात येतं. आज भाविकांनी दत्त जयंतीनिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली. या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की 1200 शतकाच्या पूर्वी या ठिकाणी एका आमच्या गावातील भक्तांच्या स्वप्नामध्ये येऊन दत्तगुरूंनी सांगितलं की या ठिकाणी या टेकडीवर अनुसार जी टेकडी आहे त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी माझं उत्खनन करा आणि या ठिकाणी माझी मूर्ती आहे त्याचं काढून त्याला त्याचं पूजा अर्चा करा. तर त्या पद्धतीने ह्या करण्यात आलं आणि स्वयंभू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ठिकाणी निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चारही भावंड आपल्या रेडासमवेत या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. खाली त्याचं मंदिर आम्ही स्थापन केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी रंगदास स्वामींची जी मूर्ती आम्ही स्थापित प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तर या ठिकाणी रंगदास स्वामी आपल्या गाईच्या कळपासह या ठिकाणी येऊन त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. या 12 वर्षे तपश्चर्यानंतर त्यांनी पुढे आल्याला ते आणायला समाधी आहे त्यांची. तर अशा पावन भूमीमध्ये हजारो भाविक लाखो भाविक या ठिकाणी येतात, या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी जे पवित्र स्थान आहे हे अगदी कालपासूनच अगदी महाराजांचा जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे. अगदी सकाळपासूनच अभिषेक, होम, हवन, महाआरती या ठिकाणी संपन्न झाली आहे. दिवसभरामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर पर राज्यातून सुद्धा लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येतात, दर्शन घेतात. अगदी स्वयंभू असणारे ही भूमी ह्या ठिकाणी दिवसभर अन्नप्रसाद या ठिकाणी चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नावाजलेलं असं या ठिकाणी देवस्थान आहे. आज सकाळपासून मोठ्या उत्साहामध्ये हा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. वर्ष आम्ही या ठिकाणी येत असतो. जे या ठिकाणी आल्यावरती मनास विश्रांती, समाधान हे प्राप्त होतं. जे काही दुःख असते त्याचं निवारण होतं. सालावारप्रमाणे ह्याही ठिकाणी ह्यावर्षी आम्ही आलेलो आहोत. खूप बरं वाटतं. वर्षाची जी एनर्जी आहे ती आम्हाला ह्या ठिकाणी आल्यावरती जी चालना भेटते, स्फूर्ती भेटते, ती वर्षाची एनर्जी ह्या ठिकाणी आल्यावरती आम्हाला भेटते.